ഇത് പപ്പ കളിക്കാം. പപ്പതെ പപ്പ भक्ति दीदी वेला झाले बाप्पा को झाले झाले बाप्पा चलो बुझ जाओ. झाला देव बाप्पा काजल लावायची आपल्याला काजल काजल दरा लावू देणारच नाही काजळ लावू देणार नाही बघ तू बघितलं माझी बाबू ना तू मी एकदा काजळ लावली होती तर पूर्ण आहे ना पसरली होती मला पण लावू दिले नव्हते काय काय होतंय. हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग. तर कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल. तर इथे बसली पिकू बसली नाही झोपली आहे. आताच पिकू आंघोळी घातली आणि मस्त खेळते पिकू. ओके आणि पिकूचा कान पण बरं झाला आणि कानामध्ये बघा काडी घातली लिंबाच्या काय कडू लिंबा काय ते म्हणत कडू लिंबाचे काड्या कडू लिंबाच्या झाडाची काडी घातली. नको करू काडी महागाची मारजी गाडी महागाची असं नाही ते नको करू काडी महंगी मेरी गाडी. हाँ. तेरे पास तो 5 साल से एक ही साड़ी. नंतर ती बोलते हरी मेरी साड़ी साड़ी नहीं सारी साड़ी हरी मेरी नाम मेरा शीला हरी मेरी साड़ी. आता जातो का घरी बोंबिल जैसा बाळ तेरा काहीतरी मधलं मधलं आठवत पूर्ण येत नाही. तर कुठे होतो मी कुठे होती मी कुठे होती मी पिकूच्या कानाजवळ पिकूच्या कानाचा पिकूचा कान पण बरा झालाय आणि पिकूच्या कानामध्ये काळे पण टाकलेत आणि आम्ही ना लवकरात लवकर तिला काना एकदम कानाबरोबर ते घालणार आहे. जे मला कमेंटमध्ये कोणतं सांगितले की सोनारवाल्याकडे ना कानातले भेटतात एकदम टचवाले खड्याचे कानातले भेटतात. तर तसे जाऊन बघणार आहे आम्ही सोनारवाल्याकडे. आणि आम्हाला पण माहीत नव्हतं की एवढी मोठी रिंग घालत नाहीत म्हणून. तर मी यांना बोलले होते की छोटी एकदम रिंग असते जी पहिल्यांदा नाक टोचलं ना ती नाकात घालतात म्हणजे माझ्या तशी घातली होती. तेवढी रिंग आहे ना ते लहान बाळांच्या कानात घालतात पण याने थोडी मोठी दिली ती आम्ही घातली आम्हाला का माहीत नव्हतं. तर चला जाऊ द्या आता कोणाक दोष देऊन काय फायदा नाही. जे झालं ते झालं जे व्हायचं असतं ते होऊनच जातं. तर इथून पुढे आपण लक्ष देऊया लक्ष द्यायला पाहिजे. तरी आहे ना आम्ही तिला अजिबात सोडत नाही. तिचा आवाज आला ना पहिल्यांदा ती रडायला लागली ना की आम्ही तिच्या जवळ येतो. आणि मी जर किचन मध्ये असले ना तरी ते हिच्या जवळ असतात म्हणजे असतात एक ना एक कोणतरी असतच तिच्या सोबत. तिच्यासोबत नेहमी कोण ना तर कोण असतच. आणि दुसरी गोष्ट आता घरच्या लोकांचे माझ्या आईने कॉल केला होता कारण की व्हिडिओ टाकतो ना आम्ही तर व्हिडिओ बघितला खरं म्हणजे आम्हाला व्हिडिओ टाकला नाही पाहिजे होता पण टाकला होता आम्ही असंच. हिची लहानपणाची आठवण लहानपणाची आठवण तिने काय उद्योग केला त्याचा त्याच्या नादात सगळ्यांनी व्हिडिओ बघितला सगळ्यांनी फोन हे बाळा. हा काय बोलली मम्मी तुझी? माझी मम्मी ओरडली मला. काय बोलली म्हणजे तुला कळत नाही का मग काय बोललीस तू? काय नाही तर दीदीने पुण्यावरून फोन केला केलेस ना उद्योग तू केलेस ना उद्योग मी म्हटलं मी काहीच नाही केलं सगळे ओरड. तर आहे ना यांच्या पण आई आईचा फोन आला होता मला आणि सांगितलं की हळद गरम करून लाव तेलात आणि तेल लाव सारखं म्हणजे असं शेकत राहा आणि काडी घाल बोलल्यानंतर कानामध्ये म्हणजे कसं तिला ते हे होणार नाही लगेच कानातलं परत टाकलं ना तर हे होते आणि ते आहे ना बुजणार नाही म्हणजे लगेच कान बुजेल पण कारण की एकदम छोटेसे होले आहेत ना त्यामुळे. मग आज मी नुसत्या काडी टाकले कान बरं झालं म्हणून टाकले काडी. काल मी हळद लावून दिवसभर तिला शेकत होते तेल पण लावत होते तर मग आता बरं झालंय जरा आता कुठेतरी चांगलं वाटतं. त्या दिवशी ना खूपच म्हणजे खूप असं हे होत होत काही सुचतच नव्हतं काय करायला आणि काल पण ना काहीच मूड नव्हता त्यामुळे व्हिडिओ काय बनवला. आज जे व्हिडिओ बनवतो आम्ही आजच व्हिडिओ बनवणार आहे आजच टाकणार आहे हा युट्यूबला. आम्ही ना पिकू सोबतच होतो काल दिवसभर आणि ही आता खूप मस्ती करते पिकू. आता हिला बघून जरा बरं वाटतं हे बघा.
कानातलं आता मस्त वाटतंय तिला असंच काय काडी काडीच मस्त वाटते काडीच वाटते बाबू काडीने येणार रिक्स नाही कुठलीच गोष्टीची मला भीती वाटते की ती काडीच काढून कधी कानात टाकल्याच नेम नाही काही करू शकते सरळ हो बाज झालं जास्त नाही असं राहायचं बाबू तुला दुखणार हात दुखणार हात दुखणार हा हात दुखणार बा मान दुखणार हात दुखणार असं राहायचं सरळ राहायचं ते खेळते मस्त पैकी तिच्या जवळ मी यांना बसवणार आहे आणि मी आता चालले जेवण बनवायला तर चला आता मी चालले जेवण बनवायला जाऊ जा तुला कोणी थांबवलं तुला नीट सांभाळ परत काय झालं तर तुमची जबाबदारी हा मी सांभाळतो चल पिकू बाय आता मी कामाला जाणार आहे शूट साठी तेव्हा माझी जबाबदारी हा असं पण बोल तर जा पटकन जा जेवण बनव आणि घेऊन ये पण मी मेथीची भाजी बनव चालेल हा चालेल ना बाय पिकू पप्पांसोबत खेळ हा आणि मला सारखे सारखे आवाज नको देऊ ओके खेळायचं तोंडातलं बोट नाही तोंडात नाही हात घालायचा पूर्ण तोंडात हात घालते जाते मी बाय आता इथे जेवण तयार आहे जेवण बनवून झालंय आणि ताट पण रेडी करून आणले मी बघा काय काय बनवलंय भाकरी भात डाळ आणि मिरचीची चटणी यांनी ना खूप मिरच्या आणल्या होत्या त्यामुळे त्यांना जास्त लाल लाल व्हायला लागल्या मग मी तशा ठेवल्या सुकवून घेतल्या आणि मग त्यांची लसूण खोबरं आणि मिरची टाकून चटणी बनवून घेतली आणि ते मेथीची भाजी डाळ टाकून जी आम्हाला आवडते रोज तर आता माझं जेवण फिनिश आम्ही दोघं पण जेवून झालो आणि पिकूने मला अजिबात त्रास दिला नाही आणि आवाजसुद्धा दिला नाही त्यामुळे माझं पटापट जेवण बनवून झालं आणि आता इथे पिकू खेळते बघा मस्त कशी कशी बघतीये कुठे बघतीये तर चल पिकू आता बाय बोल आज पिकू ब्लॉग एंड करणार आहे पिकू ब्लॉग पिकू बाय बोल बाय हे भाषण हवले बाय बाय तर चला बाय तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तसपर्यंत बाय 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 टाटा बाय बाय बघा आमची पिकू पण बाय बोलली आता चला